मित्रांनो मराठीत माहिती थी आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती सर्वांचे स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण जिरोदाच्या काही प्लॅटफॉर्ममध्ये एस आय पी कशी करायची हे थोडक्यात जाणून घेणार आहोत चला तर मग सुरू करूया सर्वप्रथम आपल्याला झिरोदाचे कायट ॲप ओपन करायचे कायट ॲप ओपन केल्यावरती आपल्या लॉग इन आय डीने लॉग इन करायचे लॉग इन केल्यावरती काही सात सहा इंटरफेस आपल्याला दिसेल यामध्ये आपण सर्वात खाली पाहू शकतो ऑस्टलिस्ट ऑर्डर्स पोर्टफोलिओ टूल्स असे सेक्शन दिसत आहे त्यापैकी आपल्याला टूल्स या बटनावरती क्लिक करायचे टूल्स या बटनावरती क्लिक केल्यावरती आपल्याला वरती तीन ऑप्शन दिसत आहे बास्केट एस आय पी आणि अलर्ट त्यापैकी आपल्याला पीवरती क्लिक करायचे एस आय वरती क्लिक केल्यावरती आपल्याला खाली एक ऑप्शन दिसत आहे न्यू एस आय पी त्यावरती आपल्याला क्लिक करायचे आणि या ठिकाणी आपल्या आय पीला एक नाव द्यायचे समजा आपण या ठिकाणी माय एस आय पी हे नाव देऊया त्यानंतर ना आपल्याला खाली दिसत आहे बास्केट ऑप्शन तर आपल्याला पीसाठी एक बास्केट क्रिएट करायचे बास्केट म्हणजे काय तर आपल्याला एक काही स्टॉक्स ईटीएफ यांचा मिळून एक संच तयार करायचा जो की आपल्याला दर महिन्याला पीमध्ये आपल्याला इन्व्हेस्टमेंट करायची त्यासाठी आपल्याला न्यू बास्केट यावरती क्लिक करायची आणि आपल्या बास्केटला एक नाव द्यायचे जसे की आपले माय इन्व्हेस्टमेंट म्हणून एक नाव देऊ आपण आणि कंटिन्यू या बटनावरती क्लिक करायचे आहे कंटिन्यू या क्लिक केल्यावरती आपण पाहू शकतो काही असं इंटरफेस आपल्याला दिसून या ठिकाणी आपल्याला आपल्या बास्केटमध्ये वेगवेगळे शेअर्स किंवा एफ ॲड करायचे तर आपल्याला जे शेअर आपल्याला दर महिना इन्व्हेस्टमेंट करायची आहे किंवा ज्या जितकी रक्कम आपल्याला शेअरमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची आहे त्या किमतीचे आपल्याला शेअर या ठिकाणी आपल्या बास्केटमध्ये ॲड करायची आपण किती रक्कम एसआयपी थ्रू दर महिन्याला किंवा एक ठराविक कालावधीसाठी इन्व्हेस्ट करू शकतो जसे की समजा आपल्याला पाच हजार रुपये एस आय पीद्वारे दर महिन्याला इन्व इन्व्हेस्ट करायचे तर त्यासाठी आपण पाच हजाराचे शेअर्स वेगवेगळ्या कंपनीचे घेऊ शकतो त्यासाठी आपण समजा सर्चच्या बटनावरती क्लिक करणार या ठिकाणी आपण समजा पहिला शेअर घेऊया विप्रो तर विप्रो शेअर आपल्याला समजा घ्यायचं असेल तर आपण विप्रोवरती क्लिक करायची आणि विप्रोवरती क्लिक करून बाय एवटण्यावरती क्लिक करायचे या ठिकाणी आपल्याला घ्यायची जेवढी क्वांटिटी आपल्याला दर महिन्याला इन्व्हेस्टमेंट करायची ते इन या ठिकाणी आपण क्वांटिटी एंटर करायची स सपोज आपण या ठिकाणी दोन क्वांटिटी एंटर करणार आहोत यानंतर प्रोडक्टमध्ये आपल्याला इंटरड्या आणि लॉग टर्म हे दोन ऑप्शन दिसत आहे आपल्याला इन्व्हेस्टमेंटसाठी शेअर घ्यायचे म्हणून अर्थात आपण लॉंग टर्म यावरती क्लिक करणार आहोत त्यानंतरनं ऑलर टाईपमध्ये आपल्याला मार्केट सिलेक्ट करायचे आणि ॲड ॲ क्लिक करायचे या ठिकाणी पाहू शकतो की आपले मार्जिन हे झाले चौदाशे रुपये म्हणजे आपल्याला दर महिन्याला चौदाशे रुपये आपल्या एस आय पीद्वारे इन्व्हेस्टमेंट करणार तर आपण ऍडमध्ये अजून शेअर ॲड करायचा आपण पुन्हा एक सर्च बटनावरती क्लिक करायची आणि दुसरे शेअर घ्यायचे समजा आपण रिलायन्स हा शेअर सर्च करूया तर रिलायन्स सर्च केल्यावरती आपण पाहू शकतो पहिला ऑप्शन रिलायन्स येतं आहे त्यावरती क्लिक करायचे आणि बाय बटनावरती क्लिक करायची या ठिकाणी आपल्याला जितकी क्वांटिटी घ्यायची ते आपण सिलेक्ट करायचे आपण सध्या या ठिकाणी एकच क्वांटिटी घेणार आहोत त्यानंतर या बटणावरती क्लिक करायची तर या ठिकाणी पाहू शकतो की आपले मार्जिन आता झाले तीन हजार सातशे अठ्ठ्याण्णव रुपये तर आपल्याला जितके इन्व्हेस्टमेंट करायचे तितके आपण शेअर घेऊ शकतो आपण अजून एक शेअर या ठिकाणी ॲड करूया समजा इन्फोसिस त्यावरती आपल्या करून पुन्हा बाय आणि आपली क्वांटिटी एंटर करायची प्रोडक्टमध्ये लाँग टर्म ठेवायचे आणि या बटणावरती क्लिक करायचे या ठिकाणी पाहू शकतो आपले जे मार्जिन आता पचार सहाशे शहाऐंशी झाले म्हणजे आपले समजा आपण जर हा पोर्टफोलिओ ठेवला तर आपण दर महिन्याला आपण एस आय पीद्वारे पचार सहाशे रुपये सातशे शहाऐंशी रुपये किंवा ज्यावेळेस शेअरचा जो भाव असेल त्याप्रमाणे इतके क्वांटिटीचे शेअर आपल्या अकाउंटमध्ये जमा होतील म्हणजे एक्झिक्यूट होतील यानंतर आपल्याला बॅक अकाउंटावरती यायचे या ठिकाणी पाहू शकतो की आपल्या एस आय पीचे वरती नाव दिसत आहे आणि एक बास्केट क्रिएट झाले आहे माय इन्व्हेस्टमेंट त्यामध्ये आपण तीन वेगवेगळे शेअर एंटर केलेले आहेत किंवा ॲड केलेले आहे त्यानंतर आपल्याला माय इन्व्हेस्टमेंट या बास्केटला आपल्याला टिक करायची आहे आणि खाली आपण पाहू शकतो मंथली शेड्यूल म्हणजे दर महिन्याच्या किती तारखेला आणि किती वाजता आपली ऑर्डर ही एक्झिक्युट करायची आहे ते आपण या ठिकाणी टाकायचे समजा जर आपले सॅलरी किंवा पगार जर आपल्याला पाच तारखेला होत असेल तर आपण त्याच्या पुढचे एक दोन दिवस टाकू शकतो किंवा जर दहा तारखेला होत तर त्याच्या त्या पुढचे एक दोन दिवस म्हणजे बारा तारखेला टाकू शकतो आपण कोणत्याही एक ते एकतीस दरम्यान कोणत्याही तारखेला आपण आपली एसआय पी एक्झिक्यूट करण्यासाठी तारीख सिलेक्ट करू शकतो तर आपण सध्या इथं समजा चौदा तारीख सिलेक्ट करणार आहोत त्यानंतरनं तरन टाईमसुद्धा सिलेक्ट करायचा आहे टाईम हा मार्केट आवरमध्ये असणार आहे कारण आपण मार्केट आव्हरमध्येच आपले एस एक आय पी एक्झिक्यूट करू शकतो त्यासाठी साडेनऊ ते तीन व्यापैकी कोणताही टाईम आपण सिलेक्ट करू शकतो सध्या आपण एकचा टाईम सिलेक्ट करूया आणि यानंतरनं आपला खाली जी क्रिएट बटन दिसत आहे ते आपल्याला स्वाईप करायचे या ठिकाणी पाहू शकतो की आपली एस आय पी ही ॲक्टिव्ह झाली आहे म्हणजेच ही आपली एस आय पी दर महिन्याला चौदा तारखेला एक वाजता एक्झिक्युट होणार म्हणजे तेवढ्या किमतीचे शेअर आपल्या अकाउंटमध्ये जमा होणार तसेच जर समजा आपल्याला यामध्ये चेंजेस असेल समजा आपण एडिट या बटनावरती क्लिक करून यामध्ये चेंजेस करू शकतो समजा आपल्याला एखाद्या महिन्याला किंवा जर आपल्याला वाटले की आपली एस आय पी पॉज करायची आहे तर आपण आपल्याला सिम्पली त्यावरती क्लिक करून पॉज या बटनावरती क्लिक करायची पॉज या बटनावरती जर आपण क्लिक केलं तर आपली एस आय पी जी आहे ती काही काला त्या कालावधीसाठी थांबणार आहे म्हणजे त्या महिन्याला आपल्या अकाऊंटमधून पैसे कटवणार नाही समजा आपल्याला अकाउंटमध्ये पैसे आले तर आपण पुन्हा ती चालू करू शकतो असं आपल्याला रिझ्यूम यापट्टवरती क्लिक करायचे आपले एस आय पी पुन्हा चालू होते तर अशा प्रकारे आपण एस आय पी करू शकतो आणि दरम्यान एक ठराविक रक्कम आपल्या अकाउंटमधून इन्व्हेस्ट करू शकतो या ठिकाणी पाहू शकतो आपण एस आय पी तर क्रिएट केली परंतु जर आपली एस आय पी दर महिन्याला एक्झिक्यूट करायची असेल तर आपल्या अकाउंटमध्ये फंड असणे गरजेचे आहे त्यासाठी आपण दोन पद्धतीने फंड ॲड करू शकतो सर्वात पहिली पद्धत म्हणजेच आपण मॅन्युअल पद्धतीने आपल्या जिरोजा काइट ॲपमध्ये जाऊन फंड्स या सेक्शनमध्ये जाऊन ॲड फंडद्वारे क्लिक करून आपली जितकी रुपयाची एस आय पी असेल तितका फंड आपण दर महिन्याला आपल्या अकाउंटमध्ये ॲड करून ठेवायचा आहे त्यानंतर ज्या तारखेला आपली एस आय पी असेल त्या तारखेला ॲटोमॅटिकली आपली एस आय पी एक्झिक्यूट केली जाईल आणि जे शेअर्स आहे ते आपल्या अकाउंटमध्ये येतील आणि दुसरी पद्धत आहे ती म्हणजे ॲटो डेबिट पद्धत त्यासाठी आपल्याला टूल्स या बटनावरती क्लिक करायची आणि आपली जी एस आय पी त्यावरती क्लिक करायची या ठिकाणी आपण पाहू शकतो दोन ऑप्शन दिसत आहे आणि एडिट त्यापैकी आपल्याला एडिट या बटनावरती क्लिक करायचे आणि एडिट या बटनावरती क्लिक केल्यावरती आपण पाहू शकतो बँक मॅन्डेट हा एक ऑप्शन या ठिकाणी आपल्याला दिसत आहे बँक मॅनडेट या पद्धतीने आपल्याला दर महिन्याला मॅन्युअली आपल्या अकाउंटमध्ये पैसे ॲड करण्याची गरज नाही फक्त आपल्याला आपले जे बँक अकाउंट जे आपल्या झेरो दॅ कायट अकाउंटशी लिंक आहे त्या अकाउंटशी आपण आपले अकाउंट लिंक करून एक डेट फिक्स करणार आणि त्या डे दे, ती डेट फिक्स केल्यावरती आपल्याला मॅन्युअली पैसे ॲड न करता दर महिन्याला आपल्या एस आय पीच्या आधी पैसे आपल्या बँक अकाउंटमधून झिरो दॅ कायट ॲड अकाउंटमध्ये ॲड होतील आणि त्यानंतर आपले एस आय पी ही ॲटोमॅटिकली एक्झिक्यूट होईल तर अशा प्रकारे आपण एस आय पी कशी करायची हे थोडक्यात जाणून घेतले आपणच व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र